नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलवरती बऱ्याच दिवसानंतर एक महत्त्वाची अपडेट आपण देत आहोत. विमा कंपन्या शेतकऱ्यांना विमा व्यवस्थितपणे देत नाही आहेत. 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर ह्या दरम्यान विमा वाटप करावा असा अल्टिमेटम कंपनीला दिला होता, तरीही कंपन्या टाळाटाळ करत असल्यामुळं 20 डिसेंबरपर्यंतची परत कंपनीला मुदत देण्यात आली आहे आणि सांगण्यात आलं आहे की 20 तारखेपर्यंत डिसेंबरपर्यंत आपण विमा वाटप करावा. राज्यात अद्याप लाखो शेतकऱ्यांना गेल्या खरीपातील पीक विम्याची नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे कृषी खात्याने विमा कंपन्याला पुन्हा एकदा कारवाईचा इशारा दिलेला आहे. जर आपण सूत्रांचं म्हणण्यानुसार जर कृषी विभागाच्या वतीने जे काही धीरज कुमार आहेत यांनी जी काही माहिती सांगितली आहे त्या माहितीच्या अनुषंगानं जर माहिती पाहिजे म्हणली तर माननीय धीरज कुमार कृषी आयुक्त यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कृषी म्हणजे विमा कंपन्याच्या कामकाजाचा जर सातत्याने आम्ही आढावा घेत आहोत. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा दोन्ही गटामधील हजारो शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे आयुक्तांनी विमा कंपन्यांना जा विचारला आहे. खरीप 2021 जी काही निश्चित केलेली नुकसान भरपाई 20 डिसेंबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्या, त्यानंतर तसा अहवाल कृषी आयुक्तालयाला सादर करा. वेळेत भरपाई सादर न केल्यास कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीच्या निर्देशांनी पण दिलेले आहेत. रिलायन्स कंपनी असेल किंवा जी काही टोकियो इफ्को टोकियो असेल एचडीएफसी असेल रूप ह्या सर्व कंपनीला त्यांनी ह्या संदर्भातले निर्देश दिले असून या कालावधीमध्ये जर आपण वाटप नाही केलं तर आपणावर कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचे एक मोठे अपडेट त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. 15 डिसेंबरपर्यंत मध्य हंगामपूर्व नुकसान गटातील दाव्यापोटी 10.26 लाख शेतकऱ्यांना 419 कोटी रुपये कंपनीने द्यावे लागतात अशा पद्धतीचे सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. मात्र याच गटात अजून 84,000 शेतकऱ्यांना भरपाई मिळालेली नाही. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान या गटात 25.85 लाख शेतकऱ्यांना भरपाई दिली गेलेली आहे. भरपाईची रक्कम 1,466 कोटी रुपयांच्या आसपास आहे. मात्र आणखी 10.81 लाख शेतकऱ्यांना जवळपास 664 कोटी अद्यापही देण्यात आलेले नाहीत. कृषी विभागाच्या जो काही अहवाल आहे त्या अहवालानुसार विमा कंपन्यांनी 47.66 लाख शेतकऱ्यांना भरपाईपोटी एकूण 2,756 कोटी रुपये द्यायला पाहिजेत, परंतु अद्यापही किमान 695 कोटी रुपये वाटले गेलेले आहेत. मात्र शेतकऱ्यांना आम्ही आठवडाभरात रक्कम वाटप करू असे विमा कंपनीच्या वतीने सांगण्यात आले होते, परंतु अद्यापही वाटप झालेलं नाही, त्यामुळं कृषक त्याच्या वतीनं कंपनीला सूचना देण्यात आल्या की आपण वाटप लवकरात लवकर करावा अन्यथा आपल्याला कारवाई केली जाईल, त्यामुळे लवकरात लवकर आणखीन जे उर्वरित शेतकरी त्यांच्या खात्यावरती विमा पडेल अशी आशा आहे. एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माहिती आवडेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा व चॅनलवर सबस्क्राईब करा. नमस्कार.